आपले दात जर हलत असतील, दुखत असतील, दातांना कीड लागली असेल, दाढ दुखत असेल, तर यासाठी घरगुती रामबाण देशोपाय. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच वेळेस आपल्या दातांना समस्या येतात, जसे दाताला ठणका बसतो, दात किडतात, हालतात, पिवळे होतात, दुखतात. तर अशा या संपूर्ण समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी अत्यंत साधा, प्रभावी आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. तर यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे मीठ आपण घरात वापरतो ना, ते मीठ पाव चमचा भरून घ्या व 2 लवंग घेऊन याची पावडर तयार करा आणि याप्रमाणे कुटून घेतलेली पावडर यामध्ये टाकायची आहे व 1/2 लिंबू घेऊन लिंबूचे रस यामध्ये टाकायचे आहे. याची पेस्ट तयार व्हायला हवी, इतपत लिंबूचे रस यामध्ये टाका आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या व तयार झालेले मिश्रण प्रथम जी पेस्ट तुम्ही वापरत असाल त्या पेस्टने आपले दात स्वच्छ धुवून घ्या आणि यानंतर या मिश्रणाने पुन्हा 1 वेळेस छान दात घासायचे आहेत किंवा तुमची दाढ दुखत असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे एका कॉटनच्या बॉलमध्ये ठेवून लावले तर दाढ दुखी देखील यामुळे बरी होते व दातांचा पिवळेपणा निघून जातो, दात हलणार नाही, दुखणार नाही व दातांच्या सर्व समस्या देखील यामुळे निघून जातील. हो, परंतु हवी तेव्हा ही ताजी पेस्ट तयार करून मगच याचा वापर करायचा आहे. एका वेळेस जास्त पेस्ट तयार करून ठेवू नका. दिवसभरातून 1 वेळेस जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. दाढ दुखत असेल तर लगेच यापासून आराम मिळेल, परंतु दातांचा पिवळेपणा जाण्यासाठी कंटिन्यू हा उपाय 7 दिवस करायचा आहे. यामुळे दात अगदी मोत्यासारखी चकचकीत होईल, पांढरे शुभ्र होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.